आज आपण या ठिकाणी पाहतोय या सावंतवाडीतील सावंतवाडी तालुक्यातील एक प्रसिद्ध अशा ठिकाणी आपण आलोय, जे ठिकाण आहे दशावतार कलाकारांसाठी मेजवानी। कारण दशावतार कलाकारांना ज्यावेळी भूमिका सादर करत असतात त्यावेळी त्यांना लागणारा जो पोशाख असतो, कपडे असतात, तेच बनवण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंगेश गावडे। खूप छानरीत्या म्हणजे स्वतः ते कपडे वगैरे शिवत असतात, तयार करत असतात। हे सुरुवातीला स्वतः मालक बाबी कलिंगन या दशावतार नाट्यमंडळामध्ये काम करत होते, आणि आज मात्र हे जे आपण कलाकार पाहत आहात, युवा पिढीचा एक दमदार युवा राजा गौरव शिर्के, तसंच माझा सिंधुदुर्गचा युवराज आबा कलिंगन आणि राजू उर्फ मनीष केरवडेकर, जे सध्या आबा कलिंगन यांना त्याच नव्या जोमाने साथ करत असतात प्रत्येक याच्या यंदाची जी चरित्र आहेत, आणि ते फक्त आणि फक्त द ग्रेट खलनायक शांती कलिंगन यांच्या शब्दाखातर। कारण त्यांनी त्यावेळी खूप त्यांना त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत नंतर वेगळ्या मुलाखतीत। फक्त आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून हे जे दशावतार कलाकारांसाठी असणारे कपडे आहेत ते या मंगेश गावडे यांच्याकडून ते प्राप्त करत असतात। सुरुवातीलाच मी ह्या कपड्यांबद्दल त्यांचा अनुभव काय आहे तो गौरव शिर्के यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल शिर्के साहेब? दशावतार सुरुवात करून मला आता 13 वर्ष झाली, आणि या 13 वर्षात मंगेश गावडे यांच्याकडेच मी माझ्या दशावतारचे कपडे शिवतो। मला जसं हवा त्या पद्धतीचा ड्रेस किंवा मला जसे हवे त्या पद्धतीचे कपडे यांच्याकडे मला मिळतात, आणि एखादा जर कपडा मला माझ्या मनासारखा नाही मिळाला तर तो परत तोडून ते व्यवस्थित माझ्या मनासारखा करून देतात, आणि त्याच्यामुळे मी यांच्याकडे येतो आणि कपडे शिवतो। आणि त्यावेळी त्यांची चिडचिड वगैरे काय असते? काय त्यांची चिडचिड वगैरे काय नसते। एखादा जर समजा गिरायक आला आणि ते काहीतरी करायला लागलं ती एक निसर्गाचा नियम आहे की परत परत आले काय हे असं येतो, पण तशा प्रकारची चिडचिड न असतासुद्धा एवढ्या वयातसुद्धा ह्या अशा नव्या पिढीतील दशावतार कलाकारांना त्यांच्या मनाचे साजेचे अशा प्रकारचे कपडे तयार करून देतात, हे एक मानाची गोष्ट आहे। बरोबर गौरव? फास्ट टेलर म्हणून त्यांचं नाव आहे। रात्री जरी कपडे दिले तरी सकाळी ते रेडी करून मिळतात, आणि म्हणून कधी ऐनवेळी पण आम्ही नवीन भूमिका असली तर त्यांच्याकडे ते कपडा घेऊन येतो, ड्रेस दुसऱ्या दिवशी आमचा तयार असतो। ओके, आणि ही पूर्ण सेवा हे मंगेश गावडे देत असतात। तदनंतर आपण आता पोचतो या सिंधुदुर्गचा युवराज जे संबोधलं होतं, स्वतः मालक बाबी कलिंगन यांचे नातू द ग्रेट खलनायक शांती कलिंगन यांचा बंधुराज आणि भाई कलिंगन यांचे सुपुत्र, ह्या इकडे आल्यानंतर म्हणजे कसं काय तुम्हाला वाटलं ह्या मंगेश गावडे काकांबद्दल? कारण त्यांनी मी हल्ली 2 वर्ष इथे कपडे शिवून घेतो, म्हणजे योग्य ते कापड दशावतारासाठी, म्हणजे लवकरात लवकर ड्रेस खराब नाही होणार याची ते पूर्णपणे आपण दक्षता घेतात, आणि योग्य त्या रीतीने फिटिंग जे माप असतं ते लूज अजिबात नसतं, किंवा योग्य त्या रीतीने आपण चांगलं कसं लोकांना देता येईल अशा पद्धतीने ते योग्य त्या रीतीने आम्हाला ड्रेस शिवून देतात। हे सध्या जे गरजेचं आहे त्यानुसार, कारण स्वतः मालक बाबी कलिंगन नाट्यमंडळ म्हटलं तर नवीन नवीन संकल्पना असतात, त्यानुसार तुमचे वेशांची मागणी असते, आणि कसं काळ आहे तसं नाही ना, म्हणजे काळाप्रमाणे बदललं पाहिजे, त्याप्रमाणे पहिलेचे ड्रेस आणि आताचे ड्रेस याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, आणि त्याप्रमाणे आता लोकांना काहीतरी वेगळं दाखवून लोक आकर्षित कसे होतील, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, तसं म्हणजे पहिल्यांदा वेशभूषा खूप महत्त्वाची, आणि त्याच्यासाठी आम्ही घरूनमधून खास काही काही गोष्टी शिवून घेण्यासाठी यांच्या इथे संपर्क करतो, आणि लवकरात लवकर कमीत कमी दरात योग्य त्या रीतीनं ते आम्हाला कपडे पुरवतात, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। मुंबई दौरा किती तारीखपासून? 10 तारीखपासून। ओके, स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आणि या ठिकाणी आपण पाहतोय गौरव शिर्के युवा पिढीचा एक युवा राजा। तुम्ही यंदा कुठल्या कंपनीत? जय हनुमान दशावतार। जय हनुमान। मुंबई दौरा किती तारीखपासून? 10 तारीखपासून। ओके, तर माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला सर्व दशावतार कलाकारांना मुंबई दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आपण पाहतोय मंगेश गावडे दशावतार कलाकार, एक ज्येष्ठ दशावतार कलाकार ज्यांनी बऱ्याच नामवंत कंपन्यांमध्ये काम केलं, भूमिका केल्या आहेत, आणि आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे ते दशावतार कपडेसुद्धा शिवत असतात। नमस्कार, मंगेश गावडे दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत। ही जी दशावतार कपड्याची शिवण्याची जी कला आहे ती तुम्हाला केव्हापासून सुरुवात आहे, किती वर्ष झाली करताय? मी कलाकार दशावतारी आहे, आणि पहिल्यापासून मी मुंबईमध्ये थोडे दिवस टेलरिंग केली एक्सपोर्ट गार्मेंटमध्ये, आणि नंतर मी दशावतार सुरू केलं 1996 सालापासून। पहिलं दशावतार माझं सुरुवात ही महापुरुष दशावतार नाट्यमंडळामधूनच झाली। प्रथम मी स्त्रीपाठ केला, त्याच्यानंतर काही कारणास्तव मला काही वाटलं म्हणून मी
खानोलकर कंपनी आरतवाला म्हणून राहिलो, म्हणजे तुमच्या भाषेत आता बोलायचं तर दिली मारो बरोबर, आणि तिथून माझी सुरुवात झाली. एक वर्ष मी आज खानोलकर कंपनी, दोन वर्ष आजगावकर कंपनीत मी आरतवाला म्हणून राहून तिथंही मी सोंग करायचो, बारीक सारीक काय पडलं ते करायचो. त्याच्यानंतर पुनश्च मी महापुरुष दशावतारमध्ये 7 वर्ष राहिलो. 7 वर्षानंतर ही आमची कंपनी महापुरुष दशावतार नाट्यमंडळ हे कलेश्वर बाबी स्वतः मालक बाबी कलिंगन यांना जाऊन भेटली. त्यांच्याजवळ मी 2-3 वर्ष काढली कलेश्वर दशावतारमध्ये. तिथं जाऊन मी व्हिलन कसा करायचा हे मला माझ्या शांतीच्या आजोबांनी म्हणजे आमच्या बाबाने मला शिकवलं की खरोखर स्टेजवर गेल्यानंतर व्हिलन म्हणजे कसा पाहिजे हे त्यांनी मला शिकवलं. कारण पहिलीच ज्यावेळी मी व्हिलन म्हणून गेलो ते व्हिलन साध्या ह्याच्यात गेलो, वाजपत गेलो, म्हणजे बँडमध्ये गेलो, त्यावेळी ते मला बोलले की अरे दशावतार कशाबरोबर खातात, दशावतार म्हणजे काय तुला समजलं, अरे व्हिलन गेलास तू, कशात गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे हे तुला ज्ञात नाही आणि तू व्हिलन गेलास, पण आजपासून नाही उद्यापासून तू दशावतार मी सांगतो तसं करत जा व्हिलन. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष त्यांच्याकडे मी स्वतः शांतीबरोबर सोंग केलं. भाई शिर्के होते, चांगली चांगली मंडळी होती तिथं, त्यांच्याबरोबर सोंग केलं. तिथून मी माझी सुरुवात म्हणजे मोठी सुरुवात झाली तशी. मी ऑलराऊंडर म्हणून सोंग करू लागलो, कॉमेडी करू लागलो, लेडीज पार्ट करू लागलो, राजपाट करू लागलो, विलन करू लागलो. कुठे याच्यात कमी नाही ठेवलं मला बाबांनी, प्रत्येक याच्यात मला प्रोत्साहन दिलं हे कर ते कर करून. आणि तिथून नंतर मी बाहेर पडलो, ते अष्टविनायक दशावतारमध्ये गेलो. अष्टविनायक दशावतारमध्ये जाऊन मेन विलनचं काम सुरू केलं. 1.5 वर्ष मी मेन विलन त्यांच्याकडे गेलं. त्याच्यानंतर गणेश दशावतारकडे गेलो, 1 वर्ष विलन केला. आरोलकर कंपनीत 1 वर्ष विलन कॉमेडी सगळं केलं मी. आणि आता परत मी महापुरुष दशावतार नाट्यमंडळात जे असेल ते म्हणजे गणपती करण्यापासनं ते याच्यापर्यंत काय सांगतील पडेल ते सो मी आज ऑलराऊंडर म्हणून करतो आहे. त्याच्याबरोबर माझा जोडधंदा म्हणून घरी बसून मी काय करणार, तर माझ्या जे सहकारी मित्र आहेत त्यांना काहीतरी कमीत कमी आणि वेळेत चांगल्या प्रकारे मिळावं म्हणून मी हा धंदा सुरू केला. जे मला साहित्य मिळतं त्याच्यात मी साहित्य त्यांना जसं जसं पाहिजे तसं तसं मी त्यांना देतो आहे. एवढंच आहे की त्यांनी ते मला प्रोत्साहन दिलं हे माझ्या कलाकारांनी दिलेलं आहे. आणि कलाकारांसाठीच अखेरपर्यंत मी असाच राहीन की त्यांच्याकडून नाव ठेवून घेणार नाही. आणि जेव्हा त्यांना लागेल, आता जर सांगितलं उद्या मला पाहिजे तर मी उद्या देण्याची कॅपॅसिटी ठेवूनच ते घेणार आहे. आणि त्या माझ्या कलाकाराला मी पोचतं करणार आहे. एवढी हे करून मी आतापर्यंत धंदा करतो. हा धंदा असा नाही, माझ्या कलाकारांना सहकार्य आहे. जेवढं मला भेटतं तेवढ्यात मी समाधान मानतो. कलाकार देतात, कलाकार समाधानी होतात, इथं माझं नाव असतं. आज नाही म्हटलं तरी सिंधुदुर्गात कोणाला जरी विचारलं तरी मंगेश गावडे टेलर हा चालतो आहे. ते माझ्या कलाकारांच्या सहकारामुळे, माझ्या गणपतीमुळे आणि माझ्या साईबाबामुळे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी महासिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त केला. सुरुवातीला तुम्ही बोललात की स्वतः मालक नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन, त्यांच्यामुळे तुम्हाला ज्या महत्त्वाच्या ज्या भूमिका आहेत त्या शिकायला मिळाल्या. कारण असं म्हटलं जातं की स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ ही दशावतारांची खरी बालवाडी आहे. हो बरोबर बरोबर ना. ती तुम्ही स्वतः अनुभवलेला आहात. आणि हा जो तुमचा जोड व्यवसाय जो आहे दशावतार कला सांभाळत, अशा प्रकारची दशावतार कला जे कपडे आहेत ते सुद्धा तुम्ही शिवत असता, ही कला तुम्ही साकारत आहात. एक प्रकारचं समाजाचं देणं आहे तुम्ही देत आहात. यासाठी तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतोय. आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतोय. धन्यवाद. प्रकारे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहिलो या दशावतार कलाकारांची जी घाई आहे. कारण दशावतार कलाकार म्हटल्यानंतर रात्र थोडी आणि सोंग फार अशा प्रकारे स्थिती असते. आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून ही जी तयारी आहे आपण ड्रेस पाहतोय, यासाठी बऱ्यापैकी खर्च आलेला आहे. नाही म्हटलं तरी मगाशी शिलाईसाठी 3-4 हजार कापड आहे, हे सगळं कमीत कमी 10-12 हजारपर्यंत त्याची किंमत होती. आणि असं सगळं तयार करत असताना हे सर्व दशावतार कलाकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्यासोबत शेवटच्या क्षणी जाताना राजू उर्फ मनीष केरवडेकर आहेत, जे आबासोबत आलेले आहेत. ते आता आपण प्रस्थान करतो आहे आजच्या ब्लॉगसाठी, इथे मात्र थांबतो आहे. पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत असणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.